शिवसेना आणि आरपीआयची आघाडी युती महायुती ही नक्कीच कितीतरी उजवी दिसते आहे, त्याच्यामुळं आपल्याला फार सोपं झालंय. आपल्याला मतदारांकडे जाताना नक्कीच सोपं झालंय की मतदार आपल्याकडे ओढलेला आहे. मतदार भाजपा सेना आणि आरपीआयच्या युतीकडे ओढलेला आहे, त्यांच्या मनाला पटलेला आहे. देशातल्या कुठल्याही राज्यातला आढावा घ्या तुम्ही, कुठलाही, अगदी पश्चिम बंगालपासून सगळ्या राज्यातला आढावा घ्या, पण त्या सगळ्या ठिकाणी पाहायला जाल तर सर्व जाती धर्माचे लोक हे मोदींना आज फेवर करतायत, भाजपला शिवसेनेला फेवर करतायत, आरपीआयला फेवर करतायत. त्याच्यामुळं आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणं फक्त महत्त्वाचं आहे, आपण पोहोचणं महत्त्वाचं आहे. आम्ही आपल्याबरोबर आहोत, आपण आम्हाला मत द्या, बाळासाहेबांना मत द्या, लोकसभेत पाठवा. एक आदर्श असा खासदार, जे खासदार म्हणून आपण व्यक्तिगत बघायला गेलो दोन उमेदवारामध्ये, तर एक आदर्श असा खासदार, त्यांच्याकडे पाहिलं, त्यांच्याशी बोललात, त्यांचे शब्द ऐकलेत, तरी तुम्हाला समजेल की बाळासाहेब हे कसे सज्जन आहेत. म्हणजे अगदी कुठेही उतावीळपणा नाही, अगदी प्रत्येक गोष्टीला प्रत्येकाशी सामंजस्याने कसं बोलायचं समजून घ्यायचं ही त्यांची कला आहे. आणि तशा दृष्टीने म्हणून त्यांना 5 वर्षामध्ये संसदेत मान मिळालं, मतदारसंघात काम मिळालं आणि नाव मिळालं, आणि आज बाळासाहेब ह्या पद्धतीनं आहेत. आघाडीची जी महाआघाडी त्यांनी जी केलेली आहे इतर पक्षांची, तर त्यांच्या बाबतीत कुणाची तोंडं कुठे आहेत पत्ता नाही. आज फक्त मोदींना हरवण्याकरता म्हणून सर्व प्रत्येकजण मोदी असे आहेत, मोदी तसे आहेत बोलत आहेत, पण नंतर काय ह्याचं कुणीही उत्तर द्यायला तयार नाही, होऊ शकत नाही. पहिली गोष्ट तयार व्हाय झाले न झाले, कितीतरी काय झाले आपल्याला, तर एक गोष्ट सर्व जनतेला पटलेली आहे की उत्तुंग व्यक्तिमत्व जे मोदी साहेबांचं पंतप्रधानांचं आहे ते त्यांच्याकडं कुठल्याही नेत्याकडं नाही आहे. आणि अशा वेळेला मग आपली आघाडी आपल्याला वाढवायची असेल, गेल्या वेळेला 1.5 लाख मतांनी बाळासाहेब निवडून आले आम्हाला माहीत होतं, त्यावेळेला आम्ही काँग्रेसमध्ये होतो आणि काँग्रेसमध्ये असताना राष्ट्रवादीचा उमेदवार होता, आणि त्याच्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे म्हणजे त्यावेळेला जर मतदानाला आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मत द्यायचं आम्ही दिलं, पण राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मत देत असताना आम्हालाच लाजल्यासारखं होत होतं, आम्ही कुठला उमेदवार आणलाय, धरून बांधून आणलंय की काय असं वाटलं होतं, आणि त्याला मत देणं म्हणजे फुकट घालवायला माहीत होतं. आता सुद्धा तसंच वाटायला लागलंय की आता उमेदवार कुठनं आणलाय, कसा आणलाय, आम्हाला समजत नाही, अशा प्रकारची व्यवस्था झालेली आहे. अगदी नौका, अगदी नौका उमेदवार, आणि तशा दृष्टीनं असा नौका उमेदवाराला खरं तर चांगली ट्रेनिंग देणं गरजेचं होतं, ते न देताना अचानक एकदम मनात आलं आणि उमेदवार उभा केलाय अशा प्रकारचं वाटतं. आणि त्याच्यामुळं दोन उमेदवार तुलना केली, त्या दोन्ही आघाड्यांमधली तुलना केली, देशाच्या प्रगतीचा विचार केला, आपल्या नागरिकांचा प्रतिचार केला, तर सर्व बाबतीत बाळासाहेब भाजपा शिवसेना आरपीआय महायुती ही नक्कीच उजवी ठरते आहे, आणि म्हणून आपलं मत एका उजव्या मतदाराला आणि उजव्या युतीला महायुतीला द्यायचं आहे. ही किती मतं द्यायची, आमदार प्रशांत ठाकूर याच्यानंतर पुढली येणार विधानसभा निवडणूक आहे, त्यांना उभं करणार आपण नक्की, मग त्यांना उभे तुम्ही करणार आहात, त्यांना निवडून देणार आहात, मोठी आघाडी निवडून देणार मतांना मोठ्या फरकाने, त्यांना उभं राहायला पाहिजे की नको, उभे राहायला पाहिजे. मग त्यावेळेला त्यांना जी मतं मिळणार आहेत त्यापेक्षा एकही मत कमी बाळासाहेबांना मिळता कामा नये, याची काळजी आपल्याला घ्यायची, याची काळजी आपल्याला घ्यायची. आणि तशा अनुषंगानं आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घराघरात आपल्या नातलगांकडे आपल्या मित्रांकडे जावं, भाजपा शिवसेना आरपीआय युती आणि आपले उमेदवार बाळासाहेब त्यांच्या निशाणीसमोरचं धनुष्यबाणाचं बटन दाबून प्रचंड मताने बाळासाहेबांना आणि या महायुतीला निवडून द्या, इतकी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बटन दाबून या देशाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचे. देश एक चांगल्या वाटचालीकडे जातो, गेले 50 वर्ष देशाने कधी देखील पाहिल्या नाही एवढ्या योजना आणि सर्वसामान्य माणसापर्यंत त्या योजना पोहोचवण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे. मी या परिसरामध्ये गेले 5 वर्ष काम करतोय,
अनेक नागरिकांशी मतदाराशी गेले 5 वर्षामध्ये जोडले गेलेलो आहे आणि 5 वर्षामध्ये मी केलेलं काम माझ्या माहितीपत्रकाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम केलेलं आहे आणि अनेक योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम केलं आहे. पण ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. ही निवडणूक महापालिकेची नाही, तुमच्या ग्रामपंचायतीची नाही, लोकल लेवलची कुठलीही निवडणूक आहे. देशहिताच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, RPI माहितीच्या माध्यमातून एक जबाबदारीने या परिसराचं नेतृत्व करण्याची संधी मला 2014 निवडणुकीमध्ये आपण दिली, त्याचबरोबर 2019 निवडणुकीमध्ये देखील या परिसराचं नेतृत्व करण्याची संधी देऊन देशाच्या लोकसभेमध्ये आदरणीय पंतप्रधान यांच्याबरोबर काम करण्याची संधी द्यावी अशा प्रकारची विनंती करतो. आणि धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून आपण येत्या 29 एप्रिलला मोठ्या संख्येनं मतदान करावं अशा प्रकारचं आवाहन करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI महायुतीचा श्रीरामप्पा बारणे आगे बडो. धन्यवाद साहेब. याच्यानंतर आजच्या सभेचे अध्यक्ष देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार गेले 5 वर्ष काम करते. स्वच्छ कार्यक्रमाचा माणूस, देशहितासाठी घेतलेले निर्णय, देशाच्या भल्यासाठी काम करणारा व्यक्ती म्हणून जगाच्या पाठीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव अग्रणी घेतलं जातं. जगाची मान, जगाच्या पाठीवरती भारताची मान उंचवण्याचं काम आदरणीय पंतप्रधानांनी केलेलं आहे. अनेक योजना, त्या योजना जर सांगत बसलो तर 5 मिनिटात लागेल, पण तो अनेक योजना सर्वसामान्य गरीब माणसापर्यंत पोचवण्याचं काम आदरणीय पंतप्रधानांनी केलं. ही निवडणूक तुमच्या माझ्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची. ही निवडणूक देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची. देश एक सुरक्षितपणे एक विचारवादी माणसाच्या हातामध्ये, या देशाला प्रगतीपथावर नेणाऱ्या माणसाच्या हातामध्ये देण्याच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक अतिशय महत्त्वाची.